व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्री आवाज जनतेचा प्रयत्न जनहिताचा। अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना उसाला हमीभाव मिळत नसल्याने माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह शेतकरी कारखान्याच्या गेटसमोर लक्षणीय उपोषणाला बसले आहे। मुरकुटे यांनी कारखान्याच्या संचालकासोबत बैठकही झाली, मात्र ती बैठक निष्फळ ठरल्याने मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कारखान्याच्या गेटजवळ उपोषण सुरू केले आहे। कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस आहे, वाहतुकीचा खर्च कमी आहे आणि त्यामुळे उसाला 2800 भाव मिळाला पाहिजे असं असताना फक्त 2100 रुपये हमी भाव मिळत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असे वारंवार सांगूनही कारखाना या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याने माजी आमदारसह शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। तर काय काय मागणी आहेत तुमच्या आज या उपोषणासाठी? जय हरी। आज लोकनेते मारुतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यावरती आज सर्व सभासद, बिगर सभासद, सर्व उत्पादक उपोषणासाठी बसलेले आहेत। भारतीय जनता पार्टीच्या वतीने हे उपोषण आम्ही सर्व कार्यकर्ते करत आहोत। त्याचं कारण असं आहे की यावर्षी उसाला ज्ञानेश्वर कारखान्याकडनं या फारपीप्रमाणे 21 रुपये मिळाले, परंतु आमची मागणी आहे 28 रुपये आम्हाला प्रति टन मिळाले पाहिजे। त्याचं कारण असं आहे की उपपदार्थ जे आहेत, डिक्शनरी असेल किंवा कोजनरेसल असेल, इथेनॉल असेल किंवा इतर जे काय त्यांच्याकडनं उपपदार्थ मिळणारं उत्पन्न जे आहे, तर त्या उत्पन्नातनं भारदव कमिटीच्या नियमाप्रमाणे म्हणजे केंद्र शासनाच्या धोरणानुसार 50% नफा हा शेतकऱ्यांना दिला पाहिजे। परंतु आत्तापर्यंत आम्हाला 21 रुपये मिळालेले आहेत आणि हा अन्याय अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे की राज्यामध्ये आज 3000 रुपयापर्यंत काही कारखान्यांनी ऊसाचे भाव काढलेले आहेत। जिल्ह्यामध्ये देखील 2700 रुपये भाव मिळालेले आहे शेतकऱ्यांना। आणि आज ज्ञानेश्वर कारखान्यावरती आज कार्यसत्रामध्ये बहुतांश 75% ऊस जो आहे हा कार्यसत्राच्या 5 ते 10-25 किलोमीटरच्या आतमध्ये हा सर्व ऊस असताना आज ऊसाचा जो काय हार्वेस्टिंग खर्च जो आहे तो ते जे 700 रुपये दाखवतात किंवा इतर जो काय खर्च आहे तर तो ते साधारण 800-900 रुपये दाखवतात। मग हा जो मॅनेजमेंटचा जो गाळथान कारभार आहे ह्या कारभाराच्या मुळं आज शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे। रिकव्हरी कमी मिळते, रिकव्हरीच्या बाबतीमध्ये आमचं सगळ्यांचं आमचं हरकत आहे की रिकव्हरीच योग्य नाही आणि रिकव्हरीच्या नियमाप्रमाणे ह्यावर्षी आम्हाला भाव देखील मिळालेला नाही। मागच्या वर्षी 10 रिकव्हरी होती तर आम्हाला 2511 रुपये भाव मिळाला आणि ह्यावर्षी 9.9 आहे, म्हणजे 0.10% कमी असताना जर आम्हाला 21 रुपये मिळतोय तर 436 रुपयाचा फरक यावर्षी रेटमध्ये आहे। हाही योग्य नाही, हा मान्य नाही आम्हाला आणि ह्या अन्यायाच्या विरोधात आज सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। व्हीआयपी राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। व्हीआयपी राष्ट्र सह्याद्री आवाज जनतेचा प्रयत्न जनहिताचा।